कल्पेश चला अमय आणि कल्पेश ही जोडगोळी मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल आणि या दोन्ही आघाडीच्या बॅटरच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहणार आहात मिस्टर मनोज मोहिते यांना मनोज ज्याने दापोलीचा ऐतिहासिक गाजात मैदान सातत्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवलं फलंदाजी देखील तेवढी दमदार करण्यामध्ये ते माहीर आहेत आणि अशा अष्टपैलू खेळाडूच्या विरोधामध्ये तुम्ही स्ट्राईक वरती मिस्टर अमय पालकर यांना पाहणार आहात अमय असा फलंदाज दापोलीचा सुपर डुपर हिरो ठरतो तो पहिलाच बॉल यावेळेला पाहायला मिळतोय चेंडू मात्र सरळ डिक्लर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय बाईकच्या रूपामध्ये मात्र सिंगल भेटेल आणि पहिलीच धाव अवांतरच्या माध्यमातून बोर्ड वरती जोडली जात असताना संघर्ष करावा लागेल सपना एक देखोगे गे हजार आएगी लेकिन वो मंजर बडा खूबसूरत होगा जब काम या भी शोर मचा अर्थात या ठिकाणी मात्र फ्रेंड्स सर्कल वॉरियर्स आणि त्याचबरोबर ए के वी फायटर्स यांच्यामध्ये देखील एक चांगली लढत तुम्ही सर्वांनी पाहिलेली होती मनोज यांचा या षटकातला पुढचा बॉल बराच वेळ हवेमध्ये होता दोन शतरक्षक बॉलच्या खाली परंतु झेल इकडे पकडू शकलेले नाहीयेत जीवनदान मिळते अमय पालकर यांना सोपा झेल होता एवढा सोपा झेल होता की शोले चित्रपटातला ठाकूर देखील हा झेल पकडू शकला असता एवढा सोपा झेल परंतु हा झेल सुडलाय अमय पालकर यांचा येणाऱ्या पुढच्या बॉलवरती अमय मात्र त्यांचा खरपूस समाचार घेतात का हे देखील बघूया मनोजच्या विरोधामध्ये अमय साठी टाकलेला बॉल हा देखील सुरेख चेंडू होता परंतु याही वेळेला अतिशय सुरेख शेतरक्षण आपल्याला पाहायला मिळते अमय यांना मात्र झकडून ठेवण्यामध्ये मनोज यशस्वी ठरतायत मागच्या मॅच मध्ये देखील अतिशय सुरेख गोलंदाजी मनोज मोहिते यांनी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये मात्र केवळ चार दबा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्याहीपेक्षा दुसऱ्या मॅचमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धावची संधी होती चोरटी धाव इथे घेतली फॉलोत्र मध्ये चेंडूला खेळून काढलं परंतु जोपर्यंत शतरक्ष येईल तोपर्यंत चित्याची चपळता दाखवत एक धाव देखील कंप्लीट केली आणि आता स्ट्राइक वरती तुम्ही पाहत आहे मिस्टर कल्पेश असतील ले। कल्पेश यांच्यासाठी टाकलेला बॉल यावेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द दॅव्हलियन मोठा झटका बसतोय न्यू बॅटर्स नेम न्यू बॅटर्स नेम अनुप आले था अनुप आपल्याला खेळताना पाहायला मिळतील अनुपने थोडीशी हेअरस्टाईल बदलली आहे नवीन लुक मध्ये तो मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल दापोली प्रीमियर लीग अर्थात चॅम्पियन ठरलेला होता अनुप देशमुख यांचा संघ अर्थात तोच अनुप आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतील दरम्यान दापोली प्रीमियर लीग ही जी मानाची स्पर्धा आपण काही महिन्यापूर्वी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती पाहिलेली होती तर दापोली प्रीमियर लीग मध्ये जो संघ विजेता ठरलेला होता त्या विजेत्या संघाचे कर्णधार होते अनुप देशमुख आणि अनुपच्या टीम मध्ये अमय पालकर हा डावकरा फलंदाज खेळताना देखील आपण पाहिलेला होता तर असे दोन स्टार खेळाडू याही वेला एन एस बोल्स या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉल हवे मध्ये अपील होत आहे अमय बॅक टू द दलियन बघ या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडस आतमध्ये येणारा बॉल होता अनुप मात्र फसलेले होते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केले त्या ठिकाणी मात्र सिंगल दा भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरकती आहे अमय सुजित आलेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अजून देखील अमय आहेत हा अमय गेल्या अनुप अजून देखील मैदानामध्ये आहेत दरम्यान यावेळेला चांगला बॉल टाकलाय अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भन्नाट वेग सौजन्य यांच्या माध्यमात पाहायला मिळाला मागच्या मॅचमध्ये देखील सौजन्य यांनी अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी संकट कामगिरी त्यांनी पार पाडलेली होती सुजित यांच्यासाठी टाकलेला बॉल ऑफ बाहेरचा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये ड्राईव्ह केला जातोय त्या ठिकाणी मात्र सुचित यांच्या खात्यामध्ये एकदा जोडली जाईल अनुप देशमुख हे जी की नॉन स्ट्राईक मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दमदार फलंदाजी करू शकतात ते चांगले चांगले फटके त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला पाहायला भेटू शकतात एकदा का सेट झाले की चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागतो त्यांना हा चेंडू चांगला टाकलाय टपा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता फलंदाज मात्र बीट झाले चेंडूला सरळ जाऊ दिलं यष्टरक्षकाच्या हातामध्ये टीमची धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय तीन या आकड्यावरती स्थिरावले दोन फलंदाज बॅक टू द फॅमिलियन ओहो हाही चेंडू सुरेख टाकलाय षटक इथे संपलंय धन्यवाद या ठिकाणी दोन वर्षाचा खेळ संपलेला आहे टीमची धाव संख्या मात्र चार या आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी सौजन्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली एक वर गोलंदाजी केली मात्र एकच धाव खर्च केली एक अनमोल विकेट देखील घेतली मनोज मोहिते गोलंदाजीमध्ये मात्र कोणताही बदल केलेला जात नाही आहे पंचांचा काय इशारा येतो या चेंडूवरती आपण पाहूया राम जागडे सर काही डिसिजन देत आहेत का नो देखील आहे का नो बॉल हा वन प्लस वन टुडे आहे का साई वन प्लस वन वन प्लस वन इज इक्वल टू टू दोन दवा इथे धाव पलकावरती जोडल्या जात असताना सहा दवा आपल्याला पाहायला मिळतील हो हा चेंडू मात्र चांगलं कमबॅक केलंय मनोज मोहिते यांनी अगोदरचा चेंडू त्याने नो हाताळला होता परंतु त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तेवढं सुरेख कमबॅक आपल्याला मनोज मोहिते यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं या षटकातला पुढचा बॉल आखो टप्प्याचा घाना प्रहार केला जातोय कव्हरच्या डोक्यावरून मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या मात्र एक ने पुढे आहे सात दवा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन पूर्णांक दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय चार ओव्हरचा सामना असेल पहिल्या इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय अलँग द कार्पेट यावेळेला चेंडू सरस इमारेशेच्या बाहेर चार दवांसाठी अनुप देशमुख ऑन फायर अनुप देशमुख संकट मोचक ही कामगिरी ते आपल्यासमोर पार पाडत असताना दापोली प्रीमियर लीगमध्ये देखील बॅटच्या माध्यमातून खूप काही बोलले होते आणि याही स्पर्धेमध्ये आपली बॅट चमकताना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु यावेळेला चांगलं कमबॅक केलं आहे पुन्हा एकदा मनोज मोहिते आणि अगोदरच्या चेंडूवरती चौकार त्यांनी खाल्लेला होता परंतु त्याच नंतर काय जबरदस्त कमबॅक आपल्याला मनोज मोहिते यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय सीमारेषेवरती क्षेत्रक्षक बदलला जातो आहे अकरा दवा धावपालकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मनोज मोहिते पुन्हा एकदा जोत असताना अफ्टमच्या बाहेरचा चेंडू खरपूस समाचार घेतला हाही चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून मात्र एक धाव स्कोटी जोडली जाईल टीमची धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय आतापर्यंत बारा दवा धावपालकावरती पूर्ण आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर केवळ तीनच चौकार आपल्याला पाहायला मिळाले चौकार फार आलेले नाही आहेत त्याच्यामध्ये नुकताच एक अनुप देशमुख याच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला होता मनोज थोडेसे मागणी ठरलेत नक्कीच या ओव्हरमध्ये मात्र एक विकेट देखील मनोज मोहिते यांनी प्राप्त केले या षटकाला पुढचा बॉल टॅप केलाय चेंडूला डिक्लर झोन मध्ये दोन दवा इथे स्कोर बोर्ड वरती मिळतील आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे तेच षटकाचा खेळ संपलाय टीमची धाव संख्या चौदा आतापर्यंत या ठिकाणी बारा दोन पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन्ही बॅटरीच्या दरम्यान अनुप देशमुख यांचं कौतुक करावं लागेल कारण या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये देखील ते संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत कठीण परिस्थितीमध्ये नेहमी स्वतःला संघ शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही आणि तीच कामगिरी अनुप देशमुख आपल्याला मैदानामध्ये पार पाडताना पाहायला मिळत आहेत दरम्यान या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती मागच्या मॅचचा हिरो ठरलेला रुपेश आपण बघतोय रुपेश या षटकातला पहिलाच बॉल जो की लेक्टमच्या खूपच बाहेर चेंडू पीच झाला पंचामच्या दिशेने वळाले एका अवंतर इशारा देखील आला आणि टीमची धावसंख्या आता चांगल्या स्थितीमध्ये येते पंधरा दबा स्कोडबीड वरती पूर्ण झालेत पहिल्या दोन ओव्हरमध्ये खूपच कमी धावसंख्या पाहायला मिळाली परंतु तिसरं षटक मनोज मोहिते यांचं थोडंसं मागण ठरलं आणि त्याच्यामुळे एका सन्मानजनक स्थितीमध्ये वाटचाल करताना फलंदाजी करणारा संघ हलका अपील केला जात आहे परंतु फलंदाज मात्र सुरक्षित आपल्याला क्रेजमध्ये पोहोचलेला पाहायला मिळाले चित्याची चपळता देखील बघतोय अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान एका धाव्याची भर धावपालकामध्ये आणि टीमची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात सोळा या आकड्यावरती संघ फलंदाजी करत असताना एन एस बुल्स संघर्ष इथे मात्र केला पहिल्या दोन ओव्हर मध्ये कमी धाबा आल्या होत्या त्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये चेंज केला रेस चाहे गाडी की हो या जिंदगी की हो वही जितते जो सही समय पर चेंज करते हैं यावेळेला पुन्हा शेअर बाहेरचा बॉल खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मागच्या ओव्हरमध्ये देखील सातत्यानं अवंतर दवा दिल्या मनोज मोहिते यांनी आणि या ओव्हरमध्ये देखील रुपेश थोडीशी अनियंत्रित गोलंदाजी करताना या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले सतरा दवा आतापर्यंत खर्च केल्यात षटक क्रमांक चारचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना परंतु या बॉलवरती यश मिळते रुपेश यांना फलंदाज बॅक टू द दॅव्हिलियन चला याच्यानंतर राज फायटर्स आणि तीर्था फायटर्स यांच्यामध्ये देखील एक काटेके टक्कर आपण पाहणार आहोत दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या राज फायटर्स आणि तीर्था फायटर्स आजच्या दिवसातला पाचवा सामना याच्यानंतर आपण मैदानामध्ये सुरू करणार आहोत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की या टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करून घेऊया दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलर सज्ज होत आहेत अगोदरच्या चेंडूवरती विकेट मिळाली होती कॉन्फिडन्स वाढलेला होता परंतु तद नंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते एका आवांतर धाव्याची भर मात्र धावपालकामध्ये पडते आणि टीमची धावसंख्या एक ने पुढे सरकत असताना स्कोटबोर्ड वरती धावा झालेत अठरा हो आडव्या बॅटने खेळायचा आहे फटका मात्र इथे फसलाय चांगली गोलंदाजी या बॉलवरती मिस्टर रुपेश भिशे यांची आपल्याला पाहायला मिळाली सरळ बॅटने चेंडू खेळणं गरजेचं असेल परंतु इथे बॅटर्स जो की आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय अविनाश मैदानामध्ये आलेत तर नॉन ट्रॅक मार्कवरती मिस्टर सुजित असतील अविनाश यांच्यासाठी हा टाकलेला बॉल डिक्लर झोन मध्ये चेंडूला ड्राईव्ह केला जातोय थर्ड मॅनला क्षेत्रक्षक नव्हता तिथे एक धाव मात्र मिळेल आणि एका धाव्याच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना एकोणीस तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चार खेळ शेवटाकडे वाटचाल करत असताना जबरदस्त कमबॅक केलं मागच्या दोन ओव्हर मध्ये पहिल्या दोन ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या चिंतेचा विषय बनत होता परंतु तदनंतर मात्र शानदार पलटवार शेवटच्या बॉलवरती पाचव्या बॉलवरती या षटकातला फलंदाज बाद होतोय नवीन फलंदाज विष्णू मैदानामध्ये दाखल होत असताना यदा यदा ही धर्मश ग्लानी ब्रवती भारत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली होती आता इथे विष्णू यांना देखील गीता वाचवावी लागेल परंतु या वेळेला धावची संधी फलंदाज बघूया सुरक्षित आपल्या क्रेज मध्ये ट्रॅव्हल झालेत का Oh yes, हो या दोन्ही फलंदाज मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित टीमची धाव संख्या मात्र वीस या आकड्यावरती चार ओव्हरचा खेळ संपला आणि सामना जिंकण्यासाठी आता आपण पाहतोय संघासाठी चोवीस बॉल आणि एकवीस धावांची आवश्यकता असताना चला राज फायटर्स आणि तीर्था फायटर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नेक्स्ट मॅच चा टॉस करून घेऊया राज पायटस तीर्था पायटस यांच्यामध्ये पुढच्या मॅच दरम्यानची लढत असेल राज फायटर तीर्थ फायटर चला बोट टीम कॅप्टन्स माय रिक्वेस्ट टू यू प्लीज वेलकम कॉम्पॅक्स चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत आपण टॉस करून घेऊया एकीकडे एक राज फायटर्स संघाचे कॅप्टन आहेत तर दुसरीकडे तीर्था फायटर्स या टीमचे कॅप्टन तुम्ही पाहताय आणि या दोन्ही टीम मध्ये आजच्या दिवसातला फार महत्वाचा सामना असेल दोन्ही संघ आपला दुसरा सामना मैदानामध्ये खेळतील राज पाटर्सने मागच्या मॅच मध्ये एकतर्फी विजय प्राप्त केलेला होता तर तीर्था फायटर्स या टीमने याच्या अगोदर युवराज फायटर्स या टीम बरोबर आपण लढत खेळताना पाहिलेलं होतं घ्या सर सुधाकरजी मोरे साहेब आपल्याला विनंती करतोय की नेक्स्ट मॅच टॉस आपल्या शुभ केला जाईल आदरणीय सुधाकरजी मोरे साहेब या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते याच्या नंतरचा जो सामना होईल त्याचा आपण टॉस करून घेऊया या सुधाकर मोरे साहेब आपल्याला विनंती असेल चला मित्रांनो मैदानामध्ये जाऊया आम्ही सागर मात्र पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय तुम्ही पाहताय गवे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व दोन चा हा शानदार रंगारंग सोहळा ज्या ठिकाणी आजच्या दिवसातला चौथा सामना एकीकडे एक येनेस बुल्स ज्याने प्रथम फलंदाजी करत असताना मात्र स्कोटबोर्ड वरती वीस धवा बनवल्या आणि फ्रेंड्स वॉरियर्स या टीम समोर आता चार ओव्हर मध्ये एकवीस धावांचं टार्गेट सेट केलंय या एकवीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला मैदानावरती मनोज आणि त्याचबरोबर रुपेशी जोडगोळी पाहायला मिळणार आहे जिंदगी में अगर बडी जीत हासिल करनी है, तो फिर छोटी मत डरना तीर्था फायटर्स विन द टॉस आणि काय डिसाइड केलंय हे बघूया राज फायटरच्या विरोधामध्ये ते खेळतील मला वाटते या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा कदाचित फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला जाईल परंतु अजून देखील डिसिजन पेंडिंग असेल तीर्था फायटरचा सो या ठिकाणी मैदानामध्ये आपण बुल्स गोलंदाजी देशमुख सज्ज जे अनुपने फलंदाजी करत असताना असतानात चौकार देखील टोकला होता तेच अनुप आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या समोर आहे दापोलीच्या आझाद मैदानाचा सुपर डुपर मास्टर ब्लास्टर खेळाडू मिस्टर मनोज मोहिते मनोज मोहिते यांची एक खासियत आहे ते ज्यावेळेला गोलंदाजी करतात डाव्यातून गोलंदाजी करतात तर फलंदाजीमध्ये ते राईट हँडेड फलंदाज म्हणून देखील ओळखले जातात अशा पद्धतीचे फार कमी खेळाडू तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील दरम्यान या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती मात्र सिंगल डाव घेतली आणि आपल्या टीमचं खातं ओपन करण्यामध्ये मनोज मोहिते यशस्वी ठरतायत तेवीस बॉलमध्ये अजून देखील जर आपण पाहिलं तर वीस धावांची आवश्यकता असेल फ्रेंड्स वॉरियर्सला हा सामना जिंकण्यासाठी अनुप देशमुख गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड विकेट गोलंदाजी करताना पहिल्या षटकातला पुढचा बॉल चांगला हाताळला जातोय यष्टांच्या पाठीमागे तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण देखील आपण पाहिलं धाव मिळणार नाही याची यष्टरक्षकाने देखील दक्षता घेतली अनुप देशमुख यांनी सांगितलं एक तेरी तो एक मेरी डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडू ची मात्र सांगता होत असताना आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू मिस्टर अनुप देशमुख यांच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय अनुप देशमुख यावेळेला मात्र आकुटप्याचा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले त्याच्यावरती मात्र खरपूस समाचार एक धाव मात्र इथे भेटेल टीमची धावसंख्या दोन वर्ती पोचले। या आकड्यावरती पोहोचली मनोज मोहिते अतिशय सुरेख फलंदाजी करण्यात मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याकडनं मात्र खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा देखील असेल या स्पर्धेमध्ये दे देखील ओहो याही वेळेला सुरेख फटकेबाजी अफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा खरपूस समाचार घेतला कवरच्या डोक्यावरून मात्र सिंगलदा भेटेल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत पोहोचले तीन या आकड्यावरती मात्र चार चेंडू आतापर्यंत कम्प्लीट झालेत या ओव्हरमध्ये टार्गेट जर बघितलं तर एकवीस धावांचा आहे पहिला चेंडू जो की डिक्लर झोनमध्ये त्याच्यानंतर डॉट बॉल त्याच्यानंतर पुढचे दोन्ही बॉल डिक्लर झोनमध्ये चेंडू खेळून काढले मनोज मोहिते यांनी चार बॉलमध्ये आतापर्यंत तीन या धावसंख्येवरती मनोज खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर रुपेश जे की मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच मानकरी देखील ठरले होते त्यांना अजून देखील आपलं खातं खोलायचं आहे ते नॉन मार्क मार्कवरती पाहायला मिळत आहेत अहो यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला मात्र डिक्लर झोन मध्ये खेळून काढलं जात आहे दोन धावा इथे मिळतील स्कोअर बोर्डवरती चांगला फटका थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं होतं चेंडू आडवायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी आपण बघितलं की उंच उडी मारत चेंडू अडवण्याच्या नादामध्ये चेंडू हाताला लागून डिक्लर झोन मध्ये गेलेला होता आणि आंत त्यानंतर पुढच्या बॉलवरती मात्र सिंगल घेतली आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे पहिलं षटक संपलंय टीमची धावसंख्या सहा या आकड्यावरती बिनबाद सहा धन्यवाद या ठिकाणी गोलंदाजीमध्ये अमय पालकर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत वैयक्तिक कोट्यातलं पहिलं तर टीम साठी दुसरं षटक घेऊन अमय अमयला मात्र या ठिकाणी मी अनेक वेळेला फलंदाजी करताना पाहिलं परंतु आज ते गोलंदाजी करताना देखील आपल्याला गवे प्रीमियर लीग दो दोन हजार चोवीस पर्व दोन मध्ये पाहायला मिळणार आहेत तर त्यांच्या समोर रुपेश भिसे असतील मागच्या मॅचमध्ये ते मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले होते अनुप यांचा पहिल्या षटकातला पहिला बॉल खरपूस समाचार घेतलाय चेंडूला मात्र खेळून काढलं जाते डिक्लर झोन मध्ये त्या ठिकाणी बघूया वन की कि टू डी पंचांचा काय इशारा येतोय दोन धावा आणि या दोन धावांच्या मदतीने टीमची धाव संख्या मात्र आता पोहोचते आठ या आकड्यावरती अमेने सुरुवात मात्र थोडीशी खराब केली फुलटॉच बॉल टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती खरपूस समाचार रुपेश भिसे यांनी देखील घेतला दोन दबा वसूल केल्या आणि आक्रमक फलंदाजीला या ओव्हरमध्ये सुरुवात करताना रुपेश भिसे थोडासा स्लोवर चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं अगोदरचा चेंडू थोडासा वेगवान होता परंतु तदनंतर स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मिस्टर अमय यांचा आपल्याला पाहायला मिळाला याही बॉलवरती एकदा कंप्लीट केली आहे मिस्टर रुपेश भिशे आणि रुपेश भिशे खेळत आहेत तीन या धावसंख्येवरती मात्र दोन चेंडू आतापर्यंत ते सामोरे गेलेत यावेळेला पटका चांगला खेळलाय आहे थोडेसे वरती गेले के चेंडूला केवळ दिशा दिली पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला खेळून काढलं कर जातं डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव भेटेल आणि टीमची धावसंख्या आता डबल फिगर मध्ये दहा धावा धाव पालकावरती आपल्याला पाहायला मिळते आहेत अजून देखील सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर जवळजवळ अकरा धावांची गरज असताना फ्रेंड्स वॉरियरचा संघ तालासुरामध्ये फलंदाजी करताना आपण बघतोय याही आई बॉलवरती चांगला फटका खेळायचा फटका फसला लेक्स्टमच्या बाहेरचा चेंडू होता बाळा मयेकर आणि अतुल कृपया आपण आपल्या संघाशी संपर्क साधायचा सा। बाळा मयेकर आणि अतुल आपल्याला विनंती असेल ओहो आई चेंडू सुरेख आहे बॅटचे बाहेरचे बाहेर कडा घेतोय चेंडू सरळ झोन कडे ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धाव संख्या मात्र यावेळेला पोचते अकरा या आकड्यावरती अमय या षटकामध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळत असताना परंतु इथे फलंदाज वाद होतोय पहिला मोठा झटका बसतोय फ्रेंड्स वॉरियर्स या टीमला अकरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजे बारा बॉल दहा धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी अजून देखील फ्रेंड्स वॉरियर्स या टीमच्या विरोधामध्ये एन एस बुल्स अशी एक सरळ लढत आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेला विकेट गेले त्यावेळेला अनुप देशमुख यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल बरच काही सांगून गेलं अनुप देशमुख यांच्या दृष्टीने हा सामना जिंकणं फार महत्वाचं असेल दापोली प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच त्यांच्या संघाने ग्रँड पिनाले जिंकलेला होता आणि पुन्हा एकदा गवे प्रीमियर लीगमध्ये देखील अनुप देशमुख यांच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा असतील मनोज मोहिते स्ट्राईक वरती खेळतायत यावेळेला मोठा फटका खेळायचा फटका फसला इथे चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये फार मोठा संपर्क झालेला नाहीये याही षटकाची सुरुवात एका निर्धाव चेंडूने होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता समीकरण असेल अकरा बॉल विजयासाठी दहा धावांची गरज वॉटर मॅच पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट आपल्याला पाहायला भेटू शकेल परंतु यावेळेला बाहेरचा बॉल चांगला पंच केला मात्र एक धाव धाव पालकावरती जोडली जाईल आणि टीमची धाव संख्या बारा या आकड्यावरती पोहोचते येणारे चेंडू शिल्लक आहेत दहा आणि विजयासाठी गरज असेल ती नऊ धावांची फ्रेंड्स वॉरियर्स आणि एन एस बुल्स यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपण गवे प्रीमियर लीग परव दोनच्या माध्यमातून पाहतोय मैदानाच्या बाहेर मैत्री परंतु आज मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना हे सर्व खेळाडू आपण पाहतोय अनुप देशमुख या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाले परंतु याही बॉलवरती दमदार अशी फलंदाजी पाहायला मिळाली चेंडूला मात्र डिक्लर झोनमध्ये खेळून काढलं गेलंय त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एका आवांतर धाब्याची भर धावपालकामध्ये पडली आणि धावसंख्या मात्र तेराही आकड्यावरती डिक्लर झोनमध्ये मध्ये चेंडू गेला होता अनुप टप्प्याचा चेंडू टाकतायत टप्प्याचा चेंडू खेळणं फलंदाजासाठी थोडंसं सोपं ठरत आहे डिक्लर झोनमध्ये चेंडू याही वेळेला वाटचाल करतोय पुन्हा एकदा एक धाव धावपलकावरती जोडली जाईल त्यांची धाव संख्या मात्र आता तुम्ही पाहताय चौदा सा, सा, या आकड्यावरती पोचले आठ बॉलमध्ये सात धावांची गरज असेल एन एस बुल्सला जर पुढच्या एखाद्या बॉलवरती जर विकेट मिळाली तर मी तर म्हणे चांगलं कमबॅक करू शकेल एन एस बुल्स हा संघ हा संघ देखील विजेते पदाचा दावेदार म्हणून देखील ओळखला जातो एकंदरीत गवे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व दोन मध्ये तब्बल सात संघ पार्टिसिपेट झालेले आपण पाहतोय याही बॉलवरती चांगला पटका खेळलाय मनोज मोहिते आणि सिंगल दा भेटेल आणि टीमची धाव संख्या आता पोचते पंधरा या आकड्यावरती सात बॉल सहा धावांची गरज असताना मनोज मोहिते मात्र खेळत आहेत अकरा बॉल मध्ये दहा धावांवरती जे खेळाडू मैदानामध्ये येत आहेत त्यांनी कृपया पंचांशी चर्चा केल्यानंतरच यायचं अन्यथा तर पॅनल्टी असेल सामना चालू असताना तुमचा बारावा खेळाडू ज्यावेळेला मैदानामध्ये येत असेल त्यावेळेला पंचावन्न विचारणं कंपल्सरी असेल अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल सात बॉल सात धावांची गरज पुन्हा एकदा या ठिकाणी उत्कंठावर्धक सामना आपल्याला पाहायला भेटतोय अतिशय रंगतदार स्थितीमधला सामना अनुक देशमुख द दे विकेट गोलंदाजी करतायत चेंडू चांगला टाकलाय मिसफिल्ड होते तिथे परंतु तत्पूर्वी बघूया काय घडतंय एक धाव कम्प्लीट केले का चित्याची चपळता पाहायला मिळाली एक धाव मात्र इथे कम्प्लीट केली आणि त्याच नंतर मात्र षटक देखील संपलंय सा बॉल विजयासाठी गरज असेल पाच धावांची धन्यवाद सहा बॉल मध्ये पाच धावांची गरज असताना हा सामना जिंकण्यासाठी फ्रेंड्स वॉरियर्सचा संघ सोळा या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय अर्थात लक्ष इथे थोडस मोठं होतं कारण आपण बघतोय ओरम बॉक्सिंग ही स्पर्धा ज्या ठिकाणी वीस एकवीस किंवा बावीस हे लक्ष देखील मोठं लक्ष म्हणून देखील ओळखलं जातं मित्र वयी जो भीड मे खोने ना दे मित्र वयी जो भीड मे खोने ना दे और लक्ष वयी जो रात मे सोने ना दे छोटे मनसे कोई बडा नाही होता टूटे मनसे कोई खडा नाही होता सहा बॉलमध्ये पाच धावांची गरज असताना या ठिकाणी हा जो चेंडू टाकला होता सहजरित्या चेंडूला खेळून काढलं जात आहे त्या अर्थात शॉर्ट रनमेंटच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी मात्र सिंगल धाव मिळाली आणि समीकरण थोडस अजून सोपं करण्याचा प्रयत्न केला मिस्टर मनोज मोहिते यांनी या षटकातला पुढचा बॉल आकोट टप्प्याचा चेंडू याई वेला चेंडूला ड्राईव्ह केले डिक्लर झोन मध्ये त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक सिंगल दा भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून समीकरण थोडस सोपं झालंय आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत अठरा दवा धावपालकती पूर्ण झालेले आहेत चार मध्ये तीन डाव्यांची आवश्यकता असताना सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा मनोज मोहिते यांच्या बॅट मधून खनकनीत फटका पाहायला मिळाला याही बॉलवरती चेंडू डिक्लेअर झोन कडे वाटचाल करतोय आणि एका अवंतर दबावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र एक ने पुढे सरकली जाते एकोणीस दबा बोर्ड वरती कंप्लीट झालेत सामना जिंकण्यासाठी मात्र केवळ दोन धावांची आवश्यकता असताना इथे फ्रेंड्स वॉरियर्स या संघाला अकोटप्याचा बॉल याही वेळेला करपुस समाचार घेतलाय सिंगल आली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून आता धाव संख्या इथे बरोबरीत येताना स्कूटबुड वरती वीस धावा आपण पाहतोय दोन बॉल एका दाव्याची आवश्यकता इथे सामना जिंकण्यासाठी फ्रेंड्स वॉरियर्सला मनोज मोहिते यांनी अष्टपैलू कामगिरी सादर केली सोळा मध्ये पंधरा धावांवरती खेळताना मनोज मोहिते आपल्याला पाहायला मिळतात संघर्ष केला त्याने सुरुवातीला आलेला अपयश परंतु हिंमत न अर्थात हिमतीने मैदानामध्ये खेळत राहिले प्रयत्न करताना चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका यावेळेला विजयी फटका खेळला जातोय मनोज मोहिते यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक सिंगल धाव सामना जिंकलाय फ्रेंड्स वॉरियर्स या टीमने आणि या स्पर्धेतला दुसरा विजय नोंदवलाय विजयी टीम फ्रेंड्स वॉरियर्सचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद थँक्यू व्हेरी मच डीजे जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना गोलंदाजी एक विकेट एकवीस धावांचा पाठला करत असताना सतरा बॉल मध्ये सोळा दवांची नाबाद इनिंग खेळणारा वन अँड ली मिस्टर मनोज मोहिते आपण ठरलाय या मॅच चे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी प्लीज वेलकम मनोज सतरा बॉल मध्ये सोळा धावांची नाबाद इनिंग गोलंदाजीमध्ये एक विकेट अष्टपैलू खेळाडू मनोज मोहिते ठरलेत मॅन ऑफ द मॅच च्या करी प्लीज वेलकम आदरणीय दाजी पुळेकर साहेब आपल्याला विनंती करेन दाजी पुळेकर साहेब यांच्या शुभ असते आपण मनोज मोहिते यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया आदरणीय दाजी पुळेकर साहेब आपल्याला विनंती करेन दाजी पुळेकर साहेब या आपण दाजी पुळेकर साहेब यांच्या शुभ असते मनोज मोहिते यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करूया